हॅलो, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. कालच्या तारखेमध्ये आपण जे फर्स्ट चॅप्टर जे आहे द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन, म्हणजे काय सजीवसृष्टी त्यांची अनुकूलन आणि वर्गीकरण, हा पाठ आपण सुरू केलेला होता, बरोबर. त्यामध्ये आपण लेट्स रिकॉल फर्स्ट जो क्वेश्चन होता, इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन, म्हणजे सजीवामधील जी विविधता जी असते, जी वेगळेपणा जो असतो, तो कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला लक्षात येत असतो ते आपल्याला लिहायचं आहे. ओके, नंतर कॅन्युटेनमध्ये त्यांनी एक क्वेश्चन विचारलेला होता, काय आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईम, कॅन यू इलेबरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू, म्हणजे काश्मीर आणि राजस्थान यामध्ये जे काही प्राणी किंवा वनस्पती असतात ते सारख्या प्रकारचे असतात का? ओके, तर किंवा त्यामध्ये मग सारख्या प्रकारचे असतील तर काय सारखे आहेत तेच तुम्हाला सांगायचं असेल, किंवा जर सारखे नसेल तर मग त्यांच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत, काय त्यांच्यामध्ये काय वेगळेपणा आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. खाली त्यांनी स्पष्टीकरणासाठी त्यांनी ह्या पॅसेजमध्ये पहा, इथे बरीचशी त्यांनी माहिती देखील दिलेली होती, काय की काश्मीर आणि राजस्थानचं त्यांनी इथे डिस्क्राईब केलेलं होतं बऱ्याच प्रमाणामध्ये. ओके, नेक्स्ट आपला जो पुढचा जो पॉईंट आहे, जसं की ॲडॅप्टेशन्स, म्हणजे काय ॲडॅप्टेशन हा जो पॉईंट आहे तो आपण आज शिकणार आहोत. कोणता? ॲडॅप्टेशन. त्याला मी आता झूम करत आहे आपल्याला समजण्यासाठी, दिसण्यासाठी. ओके, बघा ॲडॅप्टेशन्स मीन्स काय? अनुकूलन. आता अनुकूल म्हणजे काय? जसं की फेवरेबल आपण त्याला म्हणत असतो, अनुकूल असं. अनुकूल म्हणजे काय नेमकं आपण ह्या डेफिनेशन थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ग्रॅज्युअल चेंजेस अक्युअर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स, सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन्स, दे टेक प्लेस ओवर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. म्हणजे काय ग्रॅज्युअल? म्हणजे आता बऱ्याचशाच्या काही बदल असतात, म्हणजे सजीव ज्या ठिकाणी राहतो, ज्या परिसरात, ज्या वातावरणात सजीव आपण, म्हणजे आपण स्वतः राहत असतो, बरोबर, तर मग त्या परिस्थितीशी, त्या वातावरणाशी आपण जुळून घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि जुळून घेतल्यानंतर मग त्या बरोबरीने, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या अवयवामध्ये किंवा जीवन जगण्याच्या पद्धतींमध्ये काही जे काही बदल घडून येत असतात, काय जे काही वेगळेपणा आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये होत असतो, त्या वेगळेपणालाच आपण ॲडॅप्टेशन्स, म्हणजे काय अनुकूलता किंवा अनुकूलन असे आपण म्हणू शकतो. ओके, तो काळानुसार तो बदलत असतो. ओके, नेक्स्ट खाली जो पॉईंट दिलेला आहे का, ॲडॅप्टेशन इन ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. ओके, ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. म्हणजे काय? खाली तुम्हाला आता जो चार्ट जो दिलेला आहे, ओके, ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट, म्हणजे तो चार्ट जो आहे तो तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे आणि तो पूर्ण देखील करायचा आहे. इन्क्लूज अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन टू, म्हणजे यामध्ये तुम्ही तुमच्या परिसरातील वनस्पती देखील तुम्ही यामध्ये इन्क्लूड, म्हणजे मेन्शन करू शकताय. त्यामध्ये काय काय पॉईंट्स आहेत ते आपण पहिले पाहूया. नंबर वन आहे प्लांट, म्हणजे वनस्पतींचं नाव दिलेलं आहे. दुसरं असणार आहे हॅबिटेट, म्हणजे त्या कुठे वसतात, कुठे राहतात, कुठे येतात, त्या टाईपमध्ये. नंतर असणार आहे टाईप ऑफ रूट, म्हणजे मुळांचा कोणता प्रकार असणार आहे तो. नंतर असणार आहे कॅरेस्टिक्स ऑफ लिव्ज, म्हणजे आता कॅरेस्टिक्स ऑफ लिव्ह म्हणजे काय, त्यांच्या पानांची, त्यांची पानं जी आहेत ती कोणत्या प्रकारची असतात ते. नंतर आहे कॅरेस्टिक्स ऑफ स्टेम, म्हणजे त्यांचं जे खोड आहे ते कोणत्या प्रकारचं असणार आहे ते. ओके, सो आता नंबर वन जे आहे लोटसचं आपल्याला त्यांनी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. आता लोटस म्हणजे काय? तर कमळ. तर कमळ जे असतं ते हॅबिटेट, म्हणजे कुठे येत असतं, ॲक्वॅटिक, म्हणजे ते पाण्याच्या वर येत असतं. टाईप्स ऑफ रूट, त्याच्या मुळांचा जो प्रकार असतो तो कसा असतो? फायब्रस, म्हणजे काय? तंतुमय असा तो प्रकार असतो. कसे असतात ते? फायब्रस, म्हणजे तंतुमय. नेक्स्ट जसं की लार्ज अँड राऊंड विथ वेक्झिलियर, त्यांची जी लिव्ज असतात पाने ते कसे असतात? खूप मोठी, गोलाकार स्वरूपात, आणि वेक्झिलियर म्हणजे मेनचट प्रकारचे असतात. मेनचट कसे बरं?
ज्यावरून पाणी थांबणार नाही. आता मेन आपण हात लावून बघितलं असेल ना किती मऊ असतं, त्यावर जर पाण्याचा थेंब टाकला तर तो कसा आहे खाली उघडत जातो, त्याचप्रमाणे कमळाची पाने असतात त्याच्यावर पाणी थांबत नसते. ओके, नेक्स्ट पाहूया हॉलो अँड फ्लेक्झिबल. आता चॅरिस्टिक्स ऑफ स्टेम, स्टेम म्हणजे त्यांची जी खोड असणार आहे ते खोड कसं असतं, हॉलो अँड फ्लेक्झिबल म्हणजे पोकळ आणि ते कसं स्टिचेबल आपण त्याला म्हणू शकतो. फ्लेक्झिबल म्हणजे कसं स्टिचेबल, जे वाकू शकते सहज त्या टाईपमध्ये. म्हणजे आपण त्याला उदाहरणासाठी अजून अळूचं पान पाहिलं आहे तुम्ही, अळूचे पान कसं असतं देठ एकदम त्याचं, त्याच टाईपमध्ये कमळाचं देखील देठ आणि खोड असतं. ओके, तसं नेक्स्ट तुम्हाला आता कॅक्टस आणि बनियन जे आहे, कॅक्टस म्हणजे काय निवडोंग, त्याची पण तुम्हाला ह्या चार्टमध्ये पूर्ण माहिती फिलअप करायची आहे. नेक्स्ट असणार आहे बनियन म्हणजे का, जसं की वडाचं झाड म्हणजे वडाचं जे वृक्ष असणार आहे खूप मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण झालेलं असतं, त्याबद्दलची तुम्हाला माहिती त्या या चार्टमध्ये फिलअप करायची आहे. ओके, सो नेक्स्ट ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिंग प्लांट्स. आता इथे आपला पॉईंट चालू होत आहे वनस्पतींच्या संदर्भात. पहिला असणार आहे ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणजे ज्या जलीय वनस्पती असतात, कोणत्या जलीय म्हणजे ज्या पाण्यामध्ये येतात, ज्या पाण्याशी ज्यांचा संबंध येत असतो त्या. आता पाण्याशी संबंध तर सगळ्याच वनस्पतींचा येत असतो, पण ज्या पाण्यामध्ये येतात किंवा पाण्याच्या वर येत असतात त्या वनस्पती. ओके, सो ट्राय दिस, त्यांनी एक छोटासा प्रयोग आपल्याला इथे करण्यासाठी सांगितलेला आहे जो आपण करू शकतो आहे. तर काय पाहूया, व्हिजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच एज अ रिव्हर, ब्रुक, पॉन्ड, लेक इन युअर सराउंडिंग्स. व्हॉट डिफरन्सेस डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक प्लांट्स. आता तुम्ही काय करायचं, तुमचे जे बाजूला जे काही आपल्या परिसरामध्ये जे काही नदी, ओढे, तलाव किंवा सरोवर असतात तिथे तुम्हाला भेट द्यायची. आता इथे भेट द्यायची म्हटलं तुम्हाला घरातलं कोणीतरी मोठं सोबत न्यावं लागेल. ओके, काय घरातली कोणतरी मोठी व्यक्ती तुम्हाला तिथे सोबत न्यावी लागणार आहे. तिथे गेल्यानंतर मग काय करायचं आहे, तिथे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे की काय जमिनीवरच्या आणि पाण्यामधील ज्या वनस्पती असतात त्यांचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. म्हणजे आता पाण्यामध्ये तिथे समजा ज्या काही वनस्पती आलेल्या आहेत पाण्याखाली बुडलेल्या नाही ना, ज्या पाण्यामध्ये येत असतात ऑलरेडी त्या, जसं की कमळ असेल, शैवाळ असेल, ओके एसेट्रा, अजून ज्या दुसऱ्या काही वनस्पती असतील त्या त्या आणि जमिनीवरील वनस्पती दोन्हीमध्ये काय फरक आहे, दोन्ही कशा दिसतात, त्यांचे रोड्स, त्यांचे लिव्ज, त्यांचे जसं की फ्लावर्स असेल तर फ्लावर्स, त्यांचं स्टीम, यामधला डिफरन्स हे तुम्हाला काय काय तिथे काढायचे आहेत. ओके, नेक्स्ट पाहूया आता, नेक्स्ट पेज, पेज चेंज करायचं आहे तुमचं, पेज नंबर टू. कोणता पेज असणार तुमचं, पेज नंबर टू, सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स अँड, थोडं झूम करूया आपण त्याला, सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉइल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज, देअर स्टीम्स आर सबमर्ज व्हाइल लिव्ज अँड फ्लावर्स फ्लोट ऑन द सर्फेस. ओके, म्हणजेच काय, जलाशयामध्ये असणाऱ्या ज्या वनस्पती असतात तर त्यांची जी मुळे असतात त्या मुळांना काय असेल तळाशी माती, तळातील मातीशी ते काय घट्ट रुजलेले असतात, म्हणजे जलाशयांच्या खाली देखील काय असतं माती असते. बघा पिक्चरमध्ये इथे दाखवलेलं आहे त्यांनी, क्या इथे पिक्चरमध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्याची ही जी रूट्स आहेत बघा, हे रूट्स कसे आहेत, इथे जमिनी म्हणजे खाली जी माती आहे त्या मातीशी ती कनेक्टेड आहे, दिसतं आहे. ओके, इथे पण आहे का, नेक्स्ट ही खाली इथे जमीन म्हणजे पाण्याखाली ती आलेली आहे आणि ती जमिनीशी रिलेटेड आहे. म्हणजे अशा काही वनस्पती असतात की ज्यांची जी मुळं असतात ती ऑलरेडी कशामध्ये असतात, जमिनीशी रिलेटेड असतात, म्हणजे ती जमिनीवरच असतात, फक्त त्यांचं जे वरचं जे काही अवयव असतात म्हणजे त्यांची खोडे म्हणा, पाने म्हणा किंवा फुले असतात, ती कसे पाण्यावर तरंगत असतात. ओके, आणि ऑलरेडी त्यांची मुळं कशामध्ये असतात, ती जमिनीमध्ये किंवा मातीशी संलग्न असतात. ओके, आणि काही काही वनस्पती तर अशा देखील असतात की त्या मुळांसहित पाण्यावर तरंगतात, म्हणजे मुळं फक्त नावाला जमिनीशीला कनेक्ट असतात आणि ते व तरंगत असतात. ओके, पुढे पाहूया, द सर्फेसेस ऑफ लिव्ज अँड स्टीम्स ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स आर कवर्ड विथ अ लेक्सिवेअर. एक्सिलेंट, लिव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन,
दिस शेप हेल्प्स देम टू विदस्टैंड फास्ट करंट्स ऑफ वाटर एयर स्पेसिस इन स्ट्रीम्स एंड पेटल्स ऑफ एक्वेटिक प्लांट्स आर यूजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. म्हणजेच काय, बऱ्याच वेळा पाण्याच्या तळाशी देखील काही वनस्पती आढळून येत असतात. जसं की त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, काय जसं की त्यांनी उदाहरणामध्ये दिलेलं आहे आपल्याला, काय लोटसचं त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ओके, कमळ असणार आहे किंवा जलपर्णी. आता जलपर्णी म्हणजे काय, जलामध्ये असणारे पानं किंवा अशा ज्या वनस्पती असतात, म्हणजे कमळ किंवा जलपर्णी, त्यांची जी देठ असतात ते खूप मऊ, म्हणजे खूप सॉफ्ट मऊ, पोक्कळ आणि लवचिक अशा पद्धतीचे ते असतात. म्हणजेच काय, थिन स्लेंडर लाईक अ रिबन, म्हणजे रिबन एक दोरी जी असते कशी असते, एकदम लवचिक टाईपची, त्या टाईपचं त्यांचं खोड आणि देठ असतं. कसं मऊ आणि पोक्कळ व खूप लवचिक अशा पद्धतीचे ते असतात, ओके, का कारण की त्यांचा नेहमी पाण्याशी संपर्क असतो, म्हणून त्यांचं मुळांची किंवा खोडांची पानांची संरचना तशी झालेली असते. तर खाली इथं ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये त्यांनी दाखवलं आहे का आपल्याला, इथे कमळ दाखवलेलं आहे, दिसतं आहे त्याचं फूल आणि एक जे पान आहे ते फक्त पाण्यावर तरंगलेलं आहे. नंतर इथे जलपर्णीचं पान देखील त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे, त्याचे पानामध्ये जे शिरा असतात विंग्स ते इथे त्यांनी दाखवलेलं आहे. नंतर आता हे लोटस स्टाक म्हणजे जे कमळाचं जे स्टाक असणार जे देठ असतात, त्या देठला जर आपण कट केला ते कसं दिसतं पहा, व्हील्सचं तुमचं असतं ना, व्हील्स खातात ना तुम्ही कुरकुऱ्यांमधला प्रकार, ते व्हील्सचं गोल राऊंडेड कसा असतो त्या टाईपमध्ये ते आपल्याला दिसत आहे का, दिसत आहे ना, खूप थोडं वेगळ्या प्रकारचं दिसत आहे आपल्याला ते. म्हणजे ते कसं एकदम लवचिक आणि ते त्यांच्यामध्ये काय असतात, बारीक बारीक छिद्रे असतात, का कारण की ते एक प्रकारे पाणी आणि हवा तिथून शोषले जात असते. म्हणून आय थिंक इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आपण पाहूया यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे थोडंसं तुम्हाला डोकं चालवायचं आहे. म्हणजे डोकं चालवायचं म्हणजे काय, काय योगासारखं काय तुम्हाला डोक्यावर नाही चालायचं आहे, तर आपल्याला डोकं चालवायचं म्हणजे थोडंसं आपल्या ब्रेनला थोडंसं आपण जोर द्यायचा आहे, जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांचे आन्सर सांगण्यासाठी, ओके. सो नंबर फर्स्ट क्वेश्चन, व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑप लॉटस लिव्ज, म्हणजे आता अळू किंवा ट्रिकल म्हणजे काय, अळूचे वाटायचं असं, अळूची जी पानं असतात, अळू किंवा कमळाची जी पाने असतात त्यांच्या पानांचे जे पृष्ठभाग असतात म्हणजे पान जे असतं त्याच्यावरून पाणी ओघळून का जाते, म्हणजे थोडक्यामध्ये कमळाचे पानं असेल किंवा अळूचे पानं असेल त्याच्यावर जर आपण पाणी टाकले तर ते थेंब जे असतात ते कसे खाली ओघळून जातात, तर असं का होतं ते तुम्हाला लिहायचं आहे. तर आपण याचं जे आन्सर आहे ऑलरेडी जो पहिले याआधीचा जो चार्ट होता हा जो चार्ट आहे, या चार्टमध्ये जे लार्ज अँड राऊंड विथ वेक्सिलिया हे त्याचं आन्सर येऊ शकतं आहे. थोडंसं वेगळं करून जर लिहायचं असेल तर त्या पद्धतीनेसुद्धा तुम्ही लिहू शकता, ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड, व्हाय डोंट द लिव्ज ऑफ धीस प्लांट्स रॉट इन वॉटर, आता ही जे वनस्पती असतात ह्या नेहमी पाण्यामध्ये असतात, तर पाण्यामध्ये असूनसुद्धा त्यांची जी पाने असतात लिव्ज असतात ती सडून का जात नाही, रॉट इन वॉटर म्हणजे रॉट म्हणजे काय, सडणे, खराब होणे, स्पॉइल असं आपण म्हणू शकतो. आता पहा, आपण पाण्यामध्ये जर एखादी वस्तू ठेवली तर दोन तीन दिवसातच ती सडायला लागते, कुजायला लागते, खराब होईल, मग ती पाणी का खराब होऊन जात नाही, त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. पहा, इथे ब्रेन तुम्हाला यूज करावा लागणार आहे की नाही, कारण की क्वेश्चन पण तसाच आहे. थर्ड नंबरचा पॉईंट पाहूया, हाय आर देअर रूट्स शॉर्ट अँड फायबर्स, आता ही जी वनस्पती असतात पाण्यामध्ये, आता आपण ॲक्वॅटिक प्लांट्स पाहतो आहेत ना, तर मग ह्या ज्या पाण्यातील ज्या वनस्पती असतात त्यांची जी मुळं असतात ती शक्यतो आकाराने लहान आणि तंतुमय असतात, काय त्यांची मुळं कशी असतात, आकाराने लहान असतात, खूपच शॉर्टली असतात, आणि ती कशी असतात, फायबर्स म्हणजे तंतुमय, म्हणजे कशी व्हाईट कलरचे जे बारीकसे जे पॉईंट्स असतात त्या टाईपचे ते असतात, तर असं का असतात ते पण तुम्हाला लिहायचं आहे, ओके. ह्या क्वेश्चनचे आन्सर जर तुम्हाला येत असेल माइंडली, जर मनाने लिहिता येत असेल तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, नसेल येत तर तुम्ही नेटच्या साह्यानेसुद्धा लिहू शकता, तुम्हाला इथे थोडंसं मी तिथे सपोर्ट करू शकतात किंवा तुम्ही इथे हेल्प घेऊ शकतात नेटचीसुद्धा. आता पुढचा जो पॉईंट आहे आपला तो आपण स्टार्ट करतो आहे, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, म्हणजे वाळवंटातील जे प्रदेशातील ज्या वनस्पती असतात त्यांचं अनुकूलन कसे होते. आता वाळवंटातील वनस्पती आपण खाली पाहूया, म्हणजे काय इथे खाली दिलेलं आहे, कॅक्टस, काय आहे,
कॅक्टस, आता कॅक्टस पहा कसे दिसतात, ते दिसायला तर हिरवे दिसतात, फुलं देखील येतात, त्यांना काटे देखील असतात. निवडुंग आपण त्यांना म्हणू शकतो. कॅक्टस म्हणजेच काय? निवडुंग, ज्याला आपण हात देखील लावू शकत नाही, खूपच काटे असतात त्यांना. ओके, अशा ज्या वनस्पती असतात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत, म्हणजेच वाळवंटीय प्रदेशातील असणाऱ्या वनस्पती. ओके, तर ट्रायथिस, परत त्यांनी एक प्रयोग आपल्याला इथे दिलेला आहे. टेक टू पॉटेड प्लांट्स, वन अ कॅक्टस अँड द अदर अ लिपी प्लांट, टाय प्लास्टिक बॅग्स लूजली अराउंड द लीव्स ऑफ दिस प्लांट्स अँड कीप देम इन सनलाईट फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग. इन द आफ्टरनून ब्रिंग दोज पॉट्स इन टू द क्लासरूम अँड ऑब्झर्व डे. म्हणजे काय, आता तुम्हाला इथे दोन कुंड्या घ्यायच्या आहेत, काय ज्या झाडांच्या ज्या कुंड्या असतात ना, त्या दोन कुंड्या घ्यायच्या आहेत. त्यामध्ये एका कुंडीमध्ये तुम्हाला निवडुंगाचं झाड लावायचं आहे आणि दुसऱ्या कुंडीमध्ये तुम्हाला भरपूर पाणी असणार, म्हणजे आपलं साधं कोणतंही लिंबाचं असेल किंवा दुसरं कोणतंही तुम्ही एक छोटंसं झाड त्यामध्ये लावू शकताय. ओके, आता दोन्ही कुंड्यांमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला वनस्पतीची जी पानं असणार आहेत, म्हणजे कॅक्टस निवडुंगाची जी पानं असणार आहेत किंवा लिंबाच्या झाडाची जी पानं असणार आहेत, त्यांना तुम्हाला त्या पानांभोवती प्लॅस्टिकच्या ज्या पिशव्या असतात आपल्या, आपण मार्केटसाठी यूज करतो ना त्या टाईपच्या पिशव्या, कॅरी बॅग, तर पिशव्या तुम्हाला काय करायचं आहे, सेल्सर बांधून कुंड्या ज्या आहेत ते सकाळपासून उन्हात ठेवायच्या. म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला ते जे झाड असणार आहे, ओके, ती वनस्पती जी असणार आहे, तर दोन्हींची जी पानं असणार आहेत ते पानांना असं गुंढाळून आपल्याला काय करायचं आहे, कॅरी बॅग त्याला बांधायची आहे. कशाला? कॅक्टस म्हणजे निवडुंगाला आणि लिंबाच्या याला, आणि सकाळपासून ते उन्हात ठेवायचं आहे. सकाळपासून ते दुपारपर्यंत ते तुम्हाला उन्हात ठेवायचं आहे. नंतर मग दुपारच्या वेळेस काय करायचं आहे तुम्हाला, ते दोन्ही कुंड्यांचं तिथे ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे. तर मग आता खाली एक क्वेश्चन विचारला आहे त्यांनी, हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. आता त्यामध्ये ऑलरेडी आपण दोन्हींना काय ते झाडांच्या पानांना कॅरे बॅग तिथे गुंडाळलं आहे, तर त्यांना एक प्रकारे तिथे काय येणार आहे, स्वेट येणार आहे, काय येणार आहे, घाम तिथे येणार आहेत. आता घाम आलेला असणार आहे म्हटलं ते काय, त्यामध्ये काही दवबिंदू किंवा पाण्याचे थेंब तिथे तयार होणार आहे. तर मग दोन्ही पिशव्यांमध्ये, म्हणजे लिंबाची जी पिशवी आहे ती आणि दुसरी जी कॅक्टसची निवडुंगाची जी पिशवी आहे ती, दोन्हीमध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते सारखंच आहे का हे तुम्हाला तिथे चेकआउट करायचं आहे व ते तुमचं ऑब्झर्वेशन तिथे नोंदवायचं आहे. ओके, सो तर आपण आज इथेच थांबूया. तर होमवर्कमध्ये तुम्हाला बघा काय काय असणार आहे. हा जो चार्ट आहे हा चार्ट तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. ॲडॅप्टेशनची जी डेफिनेशन आहे, ओके, ॲडॅप्टेशनची जी डेफिनेशन जी आहे इथे दिसते, ती तुम्हाला इंग्लिश टू मराठी लिहायची आहे. पहिले इंग्लिशमध्ये लिहून घ्यायची, नंतर मराठीत लिहायची. मराठीचं बुक अवेलेबल असेल किंवा PDFमध्ये डाउनलोड करून घेऊ शकतात तुम्हाला अदर स्टडीसाठी, ओके, ॲडिशनल स्टडीजसाठी तुम्ही यूज करू शकतात. नंतर हा चार्ट तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. नेक्स्ट जे ट्राय दिस ते जमत असेल तर करा. युज युअर ब्रेन पावरचे जे तीन क्वेश्चन्स आहे त्यांचे आन्सर तुम्हाला क्लिअरली तिथं लिहायचे आहे. नंतर ट्राय दिस तो जो प्रयोग आहे, प्रयोग तर तुम्ही करू शकताय, केला तर चांगली गोष्ट आहे, नाही केला तर ते खाली जो क्वेश्चन जो विचारला आहे ना, हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स, त्याचं आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. हा असणार आहे तुमचा आजचा होमवर्क. ओके, सो गुड डे अँड गुड बाय. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये शिकूया.